हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये। आज मी नवीन फोनने व्लॉग शूट करत आहे, तर मला जस्ट बघायचं आहे की आवाज व्यवस्थित येतोय की नाही, किंवा व्हिडिओ क्वालिटी बरोबर येते की नाही, त्यात व्हिडिओ स्टेबल आहे की नाही, म्हणजे जास्त हालचाल होतीये का, तर ते सगळं मी घरी जाऊन चेक करेल। आत्ता तुम्हाला जस्ट सांगतो मी की मी आलो आहे गब्बरसोबत त्याला वॉक करावण्यासाठी। आज पूजा आणि मला दोघांना पण सुट्टी आहे, मी पूजाला घरी घेऊन आलो आहे। काल संध्याकाळी ॲक्च्युली माझ्या वाईफला ॲडमिट केलेलं हॉस्पिटलमध्ये, ते आयनची कमी असल्यामुळे तिला सांगितलेलं आहे ॲडमिट व्हायला, आणि आज 12 आसपास तिला डिस्चार्ज दिला आहे। तर काही ट्रीटमेंट अजून बाकी आहे जी आम्हाला परत जाऊन त्याची डेट घ्यायची आहे, ती समजेलच कधी होईल ते, त्याचाही ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेलच नक्की। हा स्लो मोशन फ्रेंड्स, मी विवो V25 जो मला नवीन फोन दिला आहे पप्पांनी, त्यांनी शूट केला आहे। मला त्याचा स्लो मोशन आणि फोटोज चेक करायचे होते, क्वालिटी कसा आउटपुट आहे। तर उन्हामध्ये मी बाहेर जाऊन हा व्हिडिओ शूट केला आहे, तुम्ही देखील बघा छान आला आहे। आणि फोटोज जे आहेत ते मी व्हिडिओच्या एंडिंगला शेअर करेल, नक्की आवर्जून बघा ह्याची क्वालिटी आणि किती छान आउटपुट दिला आहे त्या फोनने। त्यात हे सगळं करत असताना मला पूजाचा फोन येऊन गेला की तिला मेथीचे लाडू हवेत, तिला मैसूर मसाला डोसा हवा आहे आणि अजून काही ज्यूस हवं आहे तिला, तर मी जाऊन घेणार आहे आणि ह्याला पहिला घरी सोडेल गब्बरला, त्यानंतर जाणार आहे। पण सांगायचं हे की जसं मी गब्बरला सोडून डोसावाल्याकडे गेलो, डोसावाला झालेला बंद, त्यानंतर मग मेथीचे लाडू घ्यायला गेलो, मेथीचा लाडूवाला पण बंद। लकीली हॉस्पिटलच्या बाजूलाच आहे ज्यूसवाला। ते ऑरेंज ज्यूस मिळेल का? दे दो ना एक पार्सल। ऑरेंज ज्यूस पार्सल पार्सल, और ये शुगर डाल के दे देना, बर्फ वगैरह मत डालना। दुसरा डोसावाला होता, पण मी पूजाला फोन केला तेव्हा समजलं की पूजानी ऑलरेडी हॉटेलमध्ये मशरूमची भाजी ऑर्डर केली आहे, जी की मी कधीच खात नाही। काय करतोय बाहेर? बाहेर यायचं नाही बोललो ना तुला, घरातून बाहेर यायचं नाही बोललेलो ना। कुठे गेला? कुठे गेला? बाहेर का आला? घरातून घरातून बाहेर कशाला आला? जाशील परत बाहेर? काय बोलली मम्मी? बोलवते घरी। आपण एक काम करू, उद्या जाऊया। मी तर बोलतो संध्याकाळी जाऊया आरामात। रे हा ज्यूस मी तुझ्यासाठी आणलाय, हे 2 ग्लास माझ्यासाठी, मला वाटते 1 ग्लास माझ्यासाठी आहे ना, पण मी पिणार नसलो तर पकड ते ग्लास हवे ना उडेल। पूजा मी पिणार नाही आहे। शुगर बोललाय का? बोललोय बोललोय। विदाउट शुगर भी हम बोलते हैं, उसको बोलना था। हाँ पण मला नव्हता पाहिजे पूजा। पी ना, शुगरच नाही टाक देता नाही। तो ऑरेंज आहे ऑफकोर्स, आंबट तर लागणारच, साखर टाकली असेल। दे याच्यात मला आता। झालं तर फ्रेंड्स, पूजाने आतमध्ये भात लावलाय, कारण की जे तिला पाहिजे होतं डोसा वगैरे ते तर सगळं बंद आहे, बाहेरही दुकानं बंद आहेत, मेथी लाडू हवे होते ते पण बंद आहे, तर तिने हॉटेलमधूनच ऑर्डर केलं। आमच्या घराजवळच एक हॉटेल आहे ओम साई सागर करून, तर ह्यांच्याकडून तिने मशरूमची कोणती भाजी ट्राय केलेली 3-4 दिवस अगोदर मम्मीसोबत असताना घरी, तर त्यातून तिने ऑर्डर केले। आज मी पहिल्यांदाच ट्राय करतो, मी कधी मशरूम खात नाही फ्रेंड्स, कारण की मला मशरूम नाही आवडत, ते खाण्यासारखी गोष्टच वाटत नाही, भलतंच वाटतं। ते झाडावरती जे पावसाळ्यात मशरूम उगवतात त्याचीच आठवण येते, पण जाऊ द्या, त्यात वाईफनी ऑर्डर केलंच आहे तर ते खावं लागेलच, आणि बघूयाच एवढं टेस्टी ती बोलतीच आहे, ती कधीच कोणत्या सहजासहजी जेवणाला टेस्टी बोलत नाही, मी बनवलेला तर कधीच नाही, पण आज जर ती बोलते आहे टेस्टी आहे म्हणजे मी पण टेस्ट करून बघतो आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करतो कशी आहे ती मशरूम। मशरूम काय काय भाजीचं नाव आहे? 10 तास लावेल आता। मशरूम मटर, मशरूम मटर, बघूया ते कसं आहे। शबाश ईट, शबाश गुड बॉय। आम्ही तर जेवणारच होतो फ्रेंड्स ऑर्डर आल्यानंतर, पण गब्बर सकाळपासून खात नव्हता, थोडं थोडं खात होता, म्हणून पूजा त्याला भीती दाखवावी लागली की तू खा नाही तर मी हे जेवण त्या मांजरीला देऊन टाकेल। आता हे कोण नवीनच काळू आला आता पूजा? हे कोण नवीन आहे आता? देते
बस पूजा बस टूल बार बस खाऊंगी बेटा खाऊंगी काढू ये देखतेस तुला नहीं है पूजा चार दाने खाल्लेला दाखवतोय फक्त आणि पुन्हा हायतच आहे तू पण तशीच करायची पहिला खात नव्हतीस काय आता आता खायला लागली तर त्याला बोलू नको काय तो खाईल तरी एक टाइम त्याला अंड वगैरे चिकन टाकून दिलं त्यात तर नाही तर त्याला भूक लागली की पण दिलंय ना ते वाल अजीब यार तो पूजा खाईल आता चल बस कर कोण बोललं तुला मी बोलते ना सवय मला माहिती आहे सकाळपासून खाल्लं नाही जेवला बोबो तू नाही जेवला बच्चा खाल्लं ना बस झालं पोट भरलं तुझं या ये काम ये बोबो ये गुड बॉय शो किती त्या बिचाऱ्याला काम करवती भीती दाखवती मनी 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 गेली पण मनी दोन हफ्ते झाले मनीला घेऊन गेली ती बाई आता काळू आले कोण आहे काळू तो रे खालचा डॉग नवीन आहे तो येतो ना पिल्लू आहे म्हणजे लहान आहे की मोठा आहे तो येतो ना त्याला हे करत असतो घाबरत असतो म्हणजे आपल्या स्कूटीवरच बसतो काळू तसं घ्यायला मी घाबरतेच आहे घाबरते तर आहेस तू त्याला आतून भीती तर वाटत असेल पूजा तो गुरु गेल्यावरती घाबरशील पूजा माहिती तुला भूक नाही लागले नाही खायचं ना नको खाऊ आपण संध्याकाळी बाहेर जाऊया जुहूला जायचंय स्कूटीवर बसायचंय आत्ता नाही नंतर आत्ता नाही जायचं आपल्याला बाहेर कुठं संध्याकाळी जाऊया पूर्ण संपवते पहिलं ये काढू ये ये बसून खा बस खाली नीट नीट खाली बस स्लीप गबो गबू स्लीप गबू पागल है पागल तू ना एकटाच आपल्या घरामध्ये छान आम्ही दोघ पण पागल ठीक आहे रोटी आणि ही कोणती भाजी आहे मशरूम मटर आणि भात जो की तिने आताच लावलेला आहे तर मी पण टेस्ट करून बघतो फ्रेंड्स कसं आहे पहिल्यांदाच ट्राय करणार आहे मशरूम याच्यामध्ये मशरूम तर हिरव्या रंगाचे तर ते वाटाणे आहेत हे व्हाईट कलरचे तेच मशरूम आहे ना का अच्छा म्हणजे मशरूम तुझ्यात घेतलेलं असं बरं गेलं मग मी टेस्ट करेल आवडलं तर नक्की नाही तर मग तुला देऊन टाकेल मशरूम मशरूम काढून पाण्याची बॉटल द्या आणि तो मशरूमचा डबा घेऊन बाहेर पाण्याची बॉटल घेऊन यायचं ना पहिलाच बाहेर बघा डब्बा असा उघडाच ठेवलाय म्हणजे थंड व्हायला लागेल ना हे मी केलं असतं तर यांच्या खाली पण आतमध्येच ठेवला तसा आपल्याला पहिल्यापासून सवय असं एकाच हातामध्ये डब्बा पण पॅकेट पण कांदा लिंबू पण आणि हॉटेलचं ते तर चिपकलेलं आहे ठीक आहे पॅकेटमधून आपण कांदा आणि लिंबू घेऊन ठेवले फ्रेंड्स आपल्यासाठी हीच बिदर चावण्यात आली तर किती पण टेस्टी जेवण असेल पण ते कडूमध्ये बदलून जातं आणि त्याला बाजूला काढायचं पहिलाच टेस्ट करतोय आपण पहिल्यांदाच मशरूम माझ्या लाईफमध्ये मी ते एवढं काफी आहे सोयाबीन सारखा चव तर भाजीचीच आहे सगळी तर हो फ्रेंड्स मी पहिल्यांदाच मशरूम ट्राय केला आणि मला त्याची भाजी फार आवडली तुम्ही देखील ट्राय करा आणि हाच येतो काळू ज्याची भीती पूजा दाखवत होती गब्बरला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा लवकर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर